ओळखलत का सर मला पावसात आले कोणी दोलब जोने लिख दी मैंने अपने प्रेम को। मी आधी पेप्शा विकायचो पेप्शा लहानपणी। मी आयुष्यामध्ये सगळी कामं केली दादा। माझी परिस्थिती अत्यंत हालाकीची, माझे वडील सालगडी, माझी आई मजुरी करायची। मी सातवीत असताना पेप्सी विकायचो उन्हाळ्यात, हिवाळ्यामध्ये वडापाव, हिवाळ्यामध्ये बटरपाव विकायचो, पेपर टाकायचो आणि दर रविवारी 30 रुपये हजेरीसाठी हॉटेलमध्ये काम करायचो। त्यात 3 ग्लास उचलता आले तर मला 30 रुपये भेटायचे आणि जर 6 ग्लास 2 हातामध्ये उचलता आले तर मला 60 रुपये भेटायचे। पण मला आयुष्यात 6 ग्लास कधीच उचलता आलं नाही, पण 30 रुपयाच्या पुढे मी कधीच गेलो नाही। आणि तेव्हा मी म्हणायचो, ए लाले गोडे लाले गोडे। आणि तुम्हाला खरं सांगू, मी एका संगीत क्लास समोरून जात होतो आणि तिथं जेव्हा मी ही सुरात गायलो ना, तिथल्या एका जुन्या म्हाताऱ्यानं मला बोलवलं। ते म्हणे, अरे काय करतो? म्हणलं, काय नाही पेप्शा विकतो। कशा दिल्या? म्हणलं, 1 रुपयाला 3 आठाने 1, तेव्हा 8 आणे चालायचे। त्या म्हाताऱ्याने माझ्याकडून पेप्शा घेतल्या आणि त्याला मला सांगितलं, तुला गाता येतं का? म्हणलं, गाता काही येत नाही, पण कॉल शाळेमध्ये असताना मी कवितेला चाल लावायचो। मी म्हणलं, मी प्रत्येक कवितेला चाल लावायचो, कुठलीही असो जा, ती कविता आम्ही चालीत म्हणायचो आम्ही एकदम। मग आम्ही ते तेव्हा आमच्या काळात, ते म्हणजे आमच्या काळात म्हणजे काय, लय जुना काळ नाही, पण लहानपणी ते गाणं गाजलं होतं आम्ही त्याच्यात। ओळखलत का सर मला पावसात आले कोणी दोलब जो ने लिख दी मैंने अपनी प्रेम कहानी। ओळखलत का सर मला पावसात आले कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहून आली गेली घरट्यात राहून। पोर म्हणल्यावर बरं आहे की हे झालं सुरू तेव्हापासून। मग मी काय सांगतो ते गाणं, गाण्याची हिस्ट्री पुन्हा चौकात येऊ आपण।